या गाडीमुळे जरा थांबावं लागलं, नाहीतर ही गाडी आपल्या अंगावर। नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि तुम्ही बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल पुणेकर गरुड। मित्रांनो, आपण आता आहोत अक्कलकोटला, हा आहे आपला दुसरा दिवस। माझा कालचा व्लॉग जो आपण पुणे टू अक्कलकोट ट्रिपवरती केला होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर वरती स्क्रीनच्या राईट हँड टॉपला आय बटन आहे, तिथे मी स्पेसिफाय करत आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आणि आय एम शुअर तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि त्याच्याच साईडला जी बेल आयकन आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट आता मागे पडला आहे आणि आपण जात आहोत आता गाणगापूरच्या दिशेने। हा रस्ता आहे अक्कलकोट गाणगापूर रस्ता, मागच्या वर्षी हा खूप खडतर होता, फोर व्हीलरसुद्धा जाणं एकदम टेन्शनवालं काम होतं। एका वर्षामध्ये हा एवढा ट्रान्सफॉर्म झाला आहे, खूप मस्त झाला आहे। आता हे नक्की माहीत नाही की कुठल्या गव्हर्नमेंटने हा क्लीन केला आहे, काँग्रेसने का भाजपने, खाली कमेंट सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करून जरा प्लीज सांगा मला। ज्याप्रमाणे अक्कलकोट ही श्री स्वामी समर्थांची कार्यभूमी, त्याचप्रमाणे गाणगापूर ही नरसिंह सरस्वती किंवा नृसिंह सरस्वती महाराजांची कार्यभूमी आहे। श्री दत्तात्रयांनी ज्यावेळेस ठरवलं होतं की पृथ्वी तलावर आपण सगुण रूपाने अवतार धारण करूया, सगळ्यात पहिला जो त्यांचा अवतार होता तो श्रीपाद श्री वल्लभ या नावाने होता आणि पिठापूर आंध्र प्रदेशातलं एक छोटंसं गाव आहे तिकडे त्यांनी आपला सगळ्यात पहिला अवतार घेतला होता। त्यांची कार्यभूमी होती अख्खा आंध्र प्रदेश राज्य। त्यांचे दुसरे अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज, यांचा जन्म विदर्भातला कारंजा या गावामधला आहे, तिकडेसुद्धा यांचं फारच सुंदर मंदिर आहे, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा। आणि नरसिंह सरस्वती महाराजांची कर्मभूमी म्हणजे जसं मी सांगितलं गाणगापूर। तिसरे अवतार म्हणजे माणिक प्रभू, यांचा जन्म लाडवंती या गावामध्ये जे कर्नाटकात आहे तिकडे झाला आणि त्यांची कर्मभूमी ही बीदर प्रांतातील माणिकनगर या शहरातली आहे। बीदर म्हटल्यावरती ज्याच्या उत्तरेला उस्मानाबाद आणि मला वाटते दक्षिणेला गुलबर्गा आहे, कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवरतीच आहे एक्झॅक्टली। भगवान दत्तात्रयांचे चौथे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज, यांच्या जन्माबद्दल किंवा अवतार धारणाबद्दल एक्झॅक्टली कोणालाच नक्की अशी माहिती नाही आहे, परंतु अशी मान्यता आहे की कर्दळीवनातल्या दाट जंगलामध्ये यांनी अवतारला सुरुवात केली। त्याच्यानंतर संपूर्ण भारत भ्रमण केलं, जगन्नाथपुरीला गेले, हिमालयात गेले आणि स्वतःहून त्यांनी आपली कार्यभूमी सिलेक्ट केली ती म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोट। आपण आता ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहोत गाणगापूरला, या कमानीपासून साधारण 2 किलोमीटरवरती मंदिर आहे। तो पहा मंदिराचा कळस, आपण फटाफट बाईकसाठी पार्किंग शोधूया। मला गाडीचं व्यवस्थित सोय बघायला लागणार, ठीक आहे? तुम्ही वहा वाटल्याच आतमध्ये, आपण आत भेटू। माझा हा मोबाईल नंबर देवराज सेव्य मान पावना कृपंकज ज्ञाल यज्ञ सूत्र मिंदु शेखर कृपाकरम देवराज सेव्य मान पावना कृपंकजम ज्ञाल यज्ञ सूत्र मिंदु शेखर कृपाकरम नारदा। आपण आता निघालेलो आहोत साधारण 3 किलोमीटर इकडनं, जवळ एक आणखीन एक ठिकाण आहे जिथे भीमा आणि अमरजा या नद्यांचा संगम आहे आणि सोबतच एक भस्माचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे ते पाहण्यासाठी।
నీలకంఠ నీప్సితార్థదాయకం త్రిలోచనం కాల కాలమంబుజాక్షమక్షశూలమక్షరం కాశికాపురాధినాథ కాల భైరవం భజే. चार वाजलेले आहेत, कोळीकडनं साधारण 70 किलोमीटर आहे. अंधार व्हायच्या आत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. आपण जरा गाडी सपासपत काढूया इकडनं. विक्रमं प्रभुं विचित्र तांडव प्रियं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. तर आपण गाणगापूरला आलो. गाणगापूरला नरसिंह सरस्वती महाराजांचं तपश्चर्या केली प्रॉपर गाणगापुरामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊन तिकडनं साधारण 3-3.5 किलोमीटरवरती दोन नद्यांचा संगम आहे, भीमा आणि अमरजा. त्या नद्यांचा संगम बघितला तिकडे. नरसिंह सरस्वती महाराजांनी समाधी घेतली असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर येता येताच तिथे एक भस्माचा डोंगर आहे, म्हणजे एक ठिकाण आहे की जिथे परशुराम महाराजांनी एक यज्ञ केलं होतं. त्या यज्ञातनं प्रचंड असं भस्म क्रिएट झालं होतं. त्याचा अक्षरशः डोंगर क्रिएट झाला होता. तर असं म्हणतात की ते भस्म आपण थोडंसं आणलं आणि आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये जर ठेवलं तर आपली जी पण काही चिंता आहे, टेन्शन्स आहे, स्ट्रेस आहे, सगळं क्लिअर होऊन जातं. तर मी येता येता तिकडनं भस्माच्या डोंगरावर नाही भस्म आणलेलं आहे. आता तर तुम्ही याला श्रद्धा समजा, अंधश्रद्धा समजा, मी बघणार आहे प्रयोग करून. पण पर्सनली माझी नरसिंह सरस्वती महाराजांवर आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, सूर्य आता 5:30 वाजलेले आहेत, अस्ताला आलेला आहे. अक्कलकोट इकडनं साधारण 15 किलोमीटरवर आहे. लवकरात लवकर अक्कलकोट गाठूया अंधार व्हायच्या आधी आणि आराम करूया. अक्कलकोट उद्या दाखवतो तुम्हाला, जे मला माहिती आहे मी आज प्रयोजन केलं होतं. आजच्या इव्हिनिंगला मी तुम्हाला दाखवेल. पण आज म्हटलं तर आय एम डॅम स्ट्रेस्ड. मी आज कम्प्लिटली आराम करणार आहे, केज आरती अटेंड करणार आहे, लगेच झोपणार आहे, उद्या काकड आरती अटेंड करणार आहे. मग दुपारनंतर किंवा लेट इव्हिनिंगला परत एकदा अक्कलकोट एक्सप्लोर करूया आपण. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड अप करतो. भेटूया आपण उद्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आराम करा, काळजी घ्या. शिका पुराधिनाथ काल भैरव भजे.